देवळाच्या जाळीला वाळूची जोड भेटाया महादेवा, आधी जमीन तू सोड. डमरूचा ताल आणि सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज, घराच्या उमऱ्यावर ओंकाराची गाणी. देवा तुला सांभाळे तीन डोळ्यांचा वाणी. काय गाजी, काय बोलतेस तू? हे बघ याच्यावर लिहिले. अगं लिहिले कुठे काय, तो साधा टॅटू आहे आजी. नाही रे, मोडी लिपीत लिहिलेलं काव्य आहे ते. हे काव्य का पत्ता? अजी तुझं काव्य काय होतं? देवळाच्या जाळीला वाळूची जोड, भेटायला महादेवा, आधी जमीन तू सोड. म्हणजे समुद्रात. चल आजी पूजेची तयारी कर, आम्ही आणू तुझा देव. डमरू कुठे गेला? तो बघ, तो बघ. हे बघ, डमरूचा ताल, त्याला सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज. हा म्हणजे इथे जवळपास कुठेतरी जुनं घर असलं पाहिजे. ते बघ, अरे ती काय ओळ आहे? तीन डोळ्यांचं वाणी काय? तीन डोळ्यांचं वाणी म्हणजे नारळाचं झाड. ते बघ, अरे त्या कवितेची शेवटची ओळ काय होती? तीच आठवत नाही ना मला. अरे मला पण तीच आठवत नाही यार. थांब. डमरूचा ताल, त्याला सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज. हा, ह्याच्या पुढे काय आहे? घराच्या उंबऱ्यावर. हा नाही ना, तेच पुढचं आठवत नाहीये. आठवलंच पाहिजे. ओंकाराची गाणी, घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी. यस कुशल. कुशल, शेवटची ओळ आठवली. काय? घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी, देवा तुला सांभाळे तीन डोळ्यांचा वाणी. येस. म्हणजे इथे दे
चतुर कुशल धन्यवाद, आमचं काम तुम्ही सोपं केल्याबद्दल. आता ही मूर्ती आम्ही घेऊन जाणार. कुशल पळ. मूर्ती घ्या त्यांच्याकडून. मारा त्याला, सोडू नका. घालायचं नाही.
शंभू महादेव हे काय चाललंय रे तुझ्या भक्तांवर कसलं संकट आणलेस तू करा शंभो शंकरा सांब सदाशिवा धावून ये रे देवा धावून ये शंभो महादेवा धावत ये रे डमरू नाचवते देवा त्रिशूल फिरवते थिरकणाऱ्या तुझ्या पावलाखाली अन्येला चिरडते पण ये देवा हे बघ आज जर माझी मुलं हरली ना तर मी तुझ्या या चौकटीवर कधीही पाऊल ठेवणार नाही तुझ्या या गाभाऱ्यात कधीही दिवे लागणार नाही त्यांना शक्ती दे रे महादेवाला किती वाट पाहिले रे तुझी मी माझा महादेवाला मी सांगितलं नव्हतं माझा महादेव येणार मग आला ना तो माझा महादेव परत आला ओम नमः शिवाय